एवढ्याशा व्यथित मनाने मी आपल्याशी संवाद साधतो आहे। कारण स्पष्ट आहेत, दोन कारणांवरती दोन विषयांवरती आज मी बोलणार आहे। एक जो आपल्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला विषय महाराष्ट्रातल्या अपात्र आमदारांच्या बाबतीतला सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निकालाबद्दलचा माझं मत आहे, आणि दुसरं साहजिकच आहे मराठा आरक्षणाचा विषय आता चिघळलेला आहे, पेटलेला आहे, ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत, काही ठिकाणी रोज मराठा तरुण आत्महत्या करतायत, त्याहीबद्दल मी विस्ताराने बोलणार आहे। पण सुरुवातीला काल जो सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल किंवा आदेश दिलेले आहेत त्याच्याबद्दल मला बोलणं भाग आहे। याचं कारण असं, मी दसऱ्याच्या माझ्या मेळाव्याच्या भाषणात बोललो होतो, अपात्रतेचा निर्णय हा एक आहेच, पण त्यानिमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व, सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्व आपल्या देशात काय आहे, काय असणार आहे, आणि त्याच्यावरती आधारित देशाची घटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे ती, आणि देशातली लोकशाही ह्यापुढे टिकणार आहे की नाही या निर्णयाकडे केवळ आपल्या देशातल्याच नागरिकांचं नव्हे तर जगातल्या सर्व नागरिकांचं लक्ष आहे। कारण आपला देश हा आता जागतिक लोकसंख्येत नंबर एकचा देश आहे, त्याच्यामुळे सर्वात मोठी लोकशाही ही आपल्या देशात आहे, आणि तीच लोकशाही जर धोक्यात आली असेल तर आपण सगळेजण आणि त्याचबरोबरीने सर्वोच्च न्यायालय काय करते यावरती सगळ्यांचं लक्ष आहे। लवाद हा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।